कोणतीही निवडणूक तोंडावर आली, तिकीटं जाहीर झाली की चर्चा होते की तिकीट भेटलेल्या माणसांची नेमकी संपत्ती किती. असंच काहीसं चित्र आहे सध्या कसब्याचं. काँग्रेसचे रवींद्र दंगेकर आणि भाजपचे हेमंत रासने यांच्यात होणारी ही मुख्य लढत. निवडणुकीचा गुलाल कोण उधळणार हा पुढचा भाग. पण दोघांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना नोंदवलेल्या संपत्तीची आकडेवारी पाहाल तर तुम्हालाही गरगरल्याशिवाय राहणार नाही. आधी पाहूयात रवींद्र धंगेकर यांची संपत्ती नेमकी किती आहे ते. रवींद्र धंगेकरांची एकूण संपत्ती 8,36,10,456 रुपये आहे. धंगेकरांकडे रोख रक्कम आणि बँकेतील ठेवी मिळून 47,06,128 एवढी रक्कम आहे. तर त्यांच्या पत्नी प्रतिभा यांच्या नावे 68,67,376 एवढी रक्कम आहे. दंगेकरांकडे 10 तोळे तर त्यांच्या पत्नीकडे तब्बल 15 तोळे सोनं आहे. दंगेकरांच्या स्थावर संपत्तीचा विचार केला तर शेतजमीन, फ्लॅट आणि वारसा हक्कानं आलेली जमीन मिळून त्यांच्या नावे एकूण 4,59,63,000 संपत्ती आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावे 2,60,72,000 स्थावर संपत्ती आहे. रवींद्र धंगेकरांच्या नावावर 35,73,000 तर पत्नीच्या नावे 32,08,000 रुपयांचं कर्ज आहे. आता पाहूयात हेमंत रासनेंची एकूण संपत्ती नेमकी किती आहे ते. शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार हेमंत रासनेंची एकूण संपत्ती ही 17 कोटी रुपये एवढी आहे. रासनेंचं 2022 ते 2023 या वर्षाचं उत्पन्न हे 5,75,410 रुपये इतकं आहे. रासनेंकडे असणारी जंगम मालमत्ता 1,82,81,362 तर त्यांच्या पत्नीच्या नावावर 27,59,357 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. रासनेंच्या मुलीच्या नावावर 8,423 तर मुलाच्या नावे 2,77,578 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. हेमंत रासनेंच्या नावावर 2,67,59,092 रुपयांची स्थावर मालमत्ता असून त्यांच्या पत्नीच्या नावावर 1,81,14,495 रुपयांची रक्कम आहे. मुलीच्या नावे 43,25,000 तर मुलाच्या नावे 1,33,59,533 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यामुळे कोटींच्या कोटी उड्डाणे घेणाऱ्या दंगेकर आणि रासने यांच्यात कोण कुणावर भारी पडणार, निवडणुकीच्या रिंगणात कोण कुणाला धूळ चारणार ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी TOD मराठी या आमच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.